काश्मीरी पंडित एकटे नाहीत, एकटे नाहीत, यू आर नॉट अलोन. आणि हे फक्त शब्दांनी नाही, शब्दांनी नाही, नॉट ओनली बाय वर्ड्स, आय प्रॉमिस यू, इट इज विथ अवर ॲक्शन, विद फ्रॉम विद इन अवर हार्ट, फ्रॉम द कोर ऑफ माय हार्ट, आय प्रॉमिस यू, मीन्स युअर एव्हरी प्रॉब्लेम विल बी सॉल्व, डेफिनेटली सॉल्व. अँड वन्स अगेन आय विल माय सेल्फ सी टू इट दॅट ऑल यू काश्मीरी पंडित्स आर सेटल डाऊन इन युअर ओन एरिया अगेन, डेफिनेटली. अँड दॅट ऑल्सो विद इन माय दिस बर्थ ओनली. मैं अगले वाले जन्मों की बात नहीं कर रहा हूं, इसी जन्म में मैं देखूंगा कि आप सारे काश्मीरी पंडित आपकी पहली कश्मीर वाली जगह में वैसे ही सुस्थिति में रह रहे हो और मैं आपके साथ आकर भगवान का गुणगान करते नाच रहा हूं, इसमें प्रॉमिस. हरि अन्नपूर्ण से माहिर मैंने कैलाश शिखरा बसून काशीपर्ण सभा आणि ह्याच प्रदेशामध्ये ह्या पार्वतीचे, पार्वतीच्या माहेरचे कुळातील, माहेरच्या कुलातील लोक म्हणजे कौल, पार्वतीच्या माहेरच्या कुलातील लोक म्हणजे कौल, म्हणजेच काश्मीरी पंडित. आज तेच त्यांच्या जागेवरून विस्थापित झालेले आहेत. या अन्नपूर्णेच्या कुळातील मंडळीच देशोधडीला लागलेली आहेत. अन्नपूर्णा गप्प बसेल का? नाही, नक्कीच नाही. गेल्याच काही 2 आठवड्यापूर्वी मी पुण्याला अधिवेशनाला गेलो होतो. तिकडे एक प्रोफेसर भाई आले, त्या काश्मीरी पंडित होते आणि काश्मीरी पंडितांचा इतिहास, व्यथा आणि त्यांची स्थिती खरंच ऊर भरून येणारं असं त्यांचं भाषण होतं. ते भाषण नव्हतंच, तो त्यांचा आक्रोश होता. तो परिसंवाद होता, तो आटोपल्यानंतर मी बोलायला वरती गेलो. मी काही त्यांच्या ऑफिशियल लिस्टमध्ये नव्हतो. मी गेलो म्हणून त्यांनी सध्या 5 मिनटं बोलला, मी म्हणतो बोलतो थोडा वेळ आपण बोलूया. बोलल्यानंतर मी त्या बाईंना प्रॉमिस दिलं, जे प्रॉमिस मी त्यांना सर्वांच्या तिकडे जे एवढी माणसं होती, 1 लाखभर माणसं होती, त्यांच्या साक्षीने दिलं. ते मी एकाच्या समोर उच्चारला शब्द काय की लाखांच्या समोर उच्चारला काय, मी माझा शब्द कधीच टाळत नाही. मी ह्या काश्मीरी पंडितांना वचन दिलं की ह्याची देही ह्याची डोळा, तुमच्या हक्काच्या जागेमध्ये तुम्ही राहत असताना मी तुमच्याबरोबर भगवंताचं, त्या दत्तगुरूंचं नामस्मरण करीत नाचेन आणि त्यासाठी जे काय करायचं ते नक्की करेन. आज तेच प्रॉमिस मी तुमच्या सर्वांच्या समोर मांडतो. म्हणजे याचा अर्थ हे गुपचूप प्रॉमिस नाही आहे. गुपचूप दिलं की ते मोडता येतं, जाहीरपणे दिलं की मोडणं कठीण जातं. त्यामुळे एक तो भागही असेल किंवा माझ्या मनात आणखीनही काही असेल, नक्कीच.